व्यूअर्स, वेलकम टू मेघाज अन्नपूर्णा किचन। आज मी तुमच्यासाठी चिकन तवा फ्राय घेऊन आलेली आहे। यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला अनेक चिकनच्या डिशेस दाखवलेल्या आहेत। आज तशीच एक मस्त चमचमीत झणझणीत अशी ही चिकन तवा फ्रायची डिश घेऊन आलेली आहे। याच्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। हे दोन्ही प्रकारचं म्हणजे जे आपण नेहमी नॉर्मल चिकन आणतो तसंच चिकन आहे, बोनलेस चिकन घ्यायची गरज नाही। 3 ते 4 मी काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत, एक मोठा चमचा आले लसणाची पेस्ट, एक मोठा चमचा धणे अख्खे धणे घेतलेले आहेत, तर 2 छोटीशी दालचिनी, 4 मिरी, 4 लवंगा, 1 वेलची आणि 1 चक्रीफूल घेतलेला आहे। कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर, एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, मोठा नसेल तर 2 मिडियम घ्यायचे आहेत, आणि कांदेसुद्धा 2 मिडियम कांदे मी चिरून घेतलेले आहेत। आता आपण पुढची प्रोसेस करू। इथे मी तवा तापत ठेवलेला आहे। तुम्ही मच्छीला वगैरे जो निर्लेप पॅन वापरत असाल तोच इथे घ्या। आता मी अख्खे धणे टाकलेले आहेत, त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण वेलची, चक्रीफूल, 2 छोट्या दालचिनी, 4 मिऱ्या आणि 4 लवंगा आणि 4 मिरच्या टाकलेल्या आहेत। खूप जास्तही मसाला घ्यायचा नाही आहे, नाहीतर तो कडवट होऊ शकतो। इथे आपण हा कोरडाच फक्त थोडासा गरम होईपर्यंत भाजणार आहोत, त्याला खूप जास्त रंग बदलेपर्यंत सुद्धा भाजायचा नाही। इथे आपला हे थोडस गरम करून घेतलेलं आहे, जास्त रंग बदलेपर्यंत भाजलेलं नाहीये। आता याला थंड करून मी याची बारीक पेस्ट करून घेते, पण ही आपण सुकीच करणार आहोत पावडर। इथे आपण ते सगळं बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला दिसत असेल काश्मीरी मिरची पावडर मध्ये खूप छान रंग आलेला आहे। आता आपण चिकन फ्राय करायला घेऊ। इथे मी माझा जो मच्छी फ्राय करायचा तवा आहे तोच घेतलेला आहे। शक्यतो निर्लेपचाच तवा घ्या, कुठलाही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही जो तुम्ही नॉनव्हेज वापरत असाल तो तवा तुम्ही इथे घेऊ शकता। ह्या कांद्यावरच मी लगेच टोमॅटो टाकणार आहे। पूर्वी आपण कांदा गुलाबी करून घेतो आणि मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकतो आणि टोमॅटो शिजवून घेतो, मात्र इथे आपण अशी प्रोसेस करणार नाही आहोत। तर आता हा कांदा टोमॅटोबरोबरच आपण आपला चिकन टाकून देणार आहोत आणि ह्याला छान परतणार आहोत। ह्याच्यामध्ये आपण थोडं सुद्धा पाणी टाकणार नाही आहोत। इथे मी त्याच्यासाठीच 3 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे। जर आपल्याला वाटलं तर आपण अजूनही तेल टाकायचं आहे लागेल तसं। इथे आपण याला 15 ते 20 मिनिटं असंच फिरवत फिरवत शिजवून घेऊया। इथे मी हे चिकन 25 मिनिटं परतून परतून शिजवून घेतलेलं आहे। ते शिजवताना मी पहिली 15 मिनिटं गॅस मिडियम ठेवला होता, त्याच्यानंतरची 10 मिनिटं एकदम गॅस स्लो ठेवला होता। लक्षात घ्या, इथे मी अजिबात पाणी वापरलेलं नाही। चिकनला, कांद्याला आणि टोमॅटोला जो मुळचा पाणी सुटतो त्याच्यावरच हे आपलं चिकन आपण बघा 90% इथे आपण शिजवलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत। तुम्हाला जेवढं मीठ हवं तसं कमी जास्त तुम्ही करू शकता। आले लसणाची पेस्टही आपण इथे टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर लसणाची पेस्ट टाकल्यावरती आपण आधी याला छान मिक्स करून घेऊया। आणि आता ह्याच्यामध्ये जो आपण कोरडा मसाला बनवून घेतलेला आहे, फ्रेश मसाला, शक्यतो हा फ्रेशच वापरायचा आहे। जर तुम्ही बनवून ठेवला तर त्याचा वास किंवा हे बदलू शकतो। आणि हा मसाला टाकताना सुद्धा तुम्हाला जसं तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही हा मसाला कमी जास्त करू शकता। इथे मी तुम्हाला 1/2 किलो चिकनच्या हिशोबामध्ये दाखवलेला आहे, पण हा मसाला भासताना याच्यामध्ये मिरी आणि लवंग वाढवायची नाहीये। जर तुम्हाला चिकन जास्त असेल आणि तुम्हाला जास्त हे करायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये धणे, अख्खे धणे आणि मिरची जी आपण घेतलेली आहे ती वाढवा, मात्र लवंग, दालचिनी आणि मिरी जेवढी मी दाखवली आहे तेवढीच घ्या। आता याला मी छान मिक्स करून परत थोडं शिजू देते, कारण आपलं चिकन 90% शिजलेलं आहे, ते आपल्याला 100% शिजवायचं आहे।
इथे आपला मसाला बघा तुम्ही दिसत असे सगळं छान मिक्स झालेला आहे। मात्र आता हा मसाला टाकल्या मी एवढं आपलं तेल आपण पाणी टाकलं नव्हतं पण मसाला जो टाकला आहे तो मसाला जळू नये म्हणून आपण फक्त एक ते दोन चमचे पाणी टाकणार आहोत आणि ह्याला असंच ठेवायचं आहे खाली मसाला जळू नये म्हणून आपण पाणी टाकलेले। आता ह्याला आपण पूर्ण शिजवून घेणार। पाच मिनिटं झालेली आहेत आणि एकदम स्लो गॅसवर आपण बघा आपला छान चिकन हा आपला तवा चिकन शिजलेला आहे। आता आपण याच्यावर मस्त फ्रेश अशी कोथिंबीर टाकूया भरपूर आणि याला परत छान मिक्स करून घेऊया आणि अशा प्रकारे इथे आपला हा तवा चिकन तयार झालेला आहे। हे तवा चिकन करताना शक्यतो नॉनस्टिकच भांडं घ्या नाहीतर तुमचं चिकन खाल्लं चिकटू शकतं। आणि तुम्ही पाहिलं असेल चिकनचा पूर्ण रंग बदलला होता आणि अशा प्रकारे आपण त्याला खूप छान फ्राय करून घेतलं आणि पूर्ण 90% शिजल्यावर सगळे मसाले टाकले। जर तुम्ही आधीच मसाले टाकले तर तुमचं चिकन खाल्लं लागू शकतं। चिकन पूर्ण शिजू द्या तोपर्यंत थोडंही पाणी टाकू नका। तुम्हाला वाटलं तर थोडंसं तेल टाका आणि शक्यतो निर्लेप भांड्यामध्येच हे चिकन शिजवा। अशा प्रकारे आपलं मस्त चमचमीत झणझणीत असं तवा चिकन फ्राय तयार झालेला आहे। आता आपण सर्व करून घेऊ। तर अशा प्रकारे इथे आपलं मस्त झणझणीत तवा चिकन फ्राय तयार झालेलं आहे। तुम्हाला दिसत असेल की मसाल्याचं किती जबरदस्त कोटिंग प्रत्येक पीसला आलेलं आहे। वासही अतिशय सुंदर सुटलेला आहे की आता लगेच ते आम्ही खायला घेणार आहोत। एवढा मस्त वास सुटलेला आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा। तुम्ही अजून जर मेघाज अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचवेळी फेसबुक ट्विटर आणि इन्स्टावर सुद्धा मला फॉलो करायला विसरू नका। त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत आणि माझ्या अनेक रेसिपी आहेत ज्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत त्याही नक्की पहा आणि शेअर करा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।